नमस्कार मित्रांनो, आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं की पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या यामधील फरक, त्याचबरोबर अपूर्णांकाची बेरीज करताना जर समच्छेद असतील तर त्यांची बेरीज कशी करायची, त्यानंतर भिन्न छेद असल्यानंतर अपूर्णांकाची बेरीज कशी पाहायची, हे आपण आधीच्या भागांमध्ये पाहिले. आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर असतील तर त्यांची बेरीज कशी करायची ते आज आपण अभ्यासणार आहोत. आता मी या ठिकाणी दोन आकृत्या तुम्हाला दिसत आहेत, तर पूर्णांक संख्या सगळ्यांना माहिती आहेत, पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या कशी असते हे आपण आकृती आणि संख्या दोन्ही बाजूने आपण समजावून घेऊया. आता हे पहा, यामध्ये प्रत्येक एक एक वर्तुळ आपल्याला दिसत आहे की जे समान चार भागामध्ये विभागलेले आहे. आता हे समान चार विभागलेलं आहे, पण जर मी फक्त या तिघांची किंमत जर मला लिहायची असेल तर मी कशी ती लिहिणार आहे, तर इथे दोन्ही वर्तुळ पूर्ण आहेत, तर दोन्ही पूर्ण वर्तुळ आहेत, त्यामुळे मी ती संख्या अशी लिहीन, दोन पूर्ण वर्तुळ. आता हे जे वर्तुळ आहे त्याच्यापैकी एक भाग आपण नाही घ्यायचा आहे, तर फक्त तीन भाग जर घेतले तर तीन भाग, पण किती भागांपैकी, चार भागांपैकी, म्हणून तो मी असं लिहीन तीन छेद चार. आता याची बेरीज मला करायची आहे ती खालच्या वर्तुळांच्या सोबत. आता खालच्या वर्तुळांमध्ये पण पहा, चार समान भाग आहेत प्रत्येकामध्ये, पण असे किती वर्तुळ आहेत, तर असे एक दोन तीन पूर्ण वर्तुळ आहेत, मग ते आहे तीन पूर्ण वर्तुळ. आणि जो चौथा वर्तुळ आहे त्याच्यामध्ये पण चार समान भाग आहेत, पण आपल्याला एक दोन तीन भाग घ्यायचे नाहीत, फक्त एकच भाग घ्यायचा आहे. तर हा एक भाग म्हणजे याची किंमत काय आहे, तर एक छेद चार, म्हणजे चार समान भागापैकी तो एक आहे, म्हणजे एक छेद चार. तर मी मुद्दा म्हणून हे गणित घेतले की याच्यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे पण छेद समान आहे, तर याची बेरीज कशी करायची. आता यांच्यामध्ये पूर्णांक संख्या ज्या आहेत दोन आणि तीन, तर यांना आपण सेपरेट गटामध्ये घेऊया, तर दोन अधिक तीन, आणि जे राहिलेले अपूर्णांक आहेत तीन छेद चार अधिक एक छेद चार. आता हे दोन्ही अपूर्णांकांची बेरीज आपण आधीच्या भागामध्ये पाहिले की छेद समान आहेत, तर छेद समान असल्यानंतर तो तसाच राहतो, आणि कंसातला जो दोन आणि तीन आहे त्यांची बेरीज आहे पाच. आता तीन आणि एकची बेरीज वरती जो अंश आहे त्यांची फक्त बेरीज होते, पाच चार एक चार, याचाच अर्थ पाच अधिक एक, याचाच अर्थ किती झाले सहा. आता हे जे गणित मी सोडवलंय तेच आपण आकृतीमध्ये जर बघितलं, आता हेच गोल मध्ये, तर आपण इथं बघूया, चार चौकोनामध्ये घेतले, चार समान भाग आहेत, चार समान भाग आहेत, आणि तीन छे चार म्हणजे पहिला, दुसऱ्यामध्ये पण चार समान भागाचे तीन आहेत पूर्ण, आणि एक छे चार भाग आहे. आता या सगळ्यांची बेरीज करताना इथं जे उत्तर आले सहा ते बरोबर आहे का ते आपण चेक करूया. आता इथला जो एक भाग आहे तो आपण जर बेरीज केली तर हा भाग मी काढून पूर्ण भाग जिथं होईल तिथं मी तो लावला. आता बघा, एक दोन तीन चार पाच सहा, असे हे चार समान जे आहेत ते किती झाले सहा भाग झाले, म्हणजेच यांची जी बेरीज आहे ती बेरीज कळते सहा. आता आपण एक दुसरं उदाहरण पाहू की ज्यामध्ये छेद जो आहे तो वेगळा वेगळा येतो, पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आपण बघणार. ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं जे उदाहरण आहे त्यामध्ये बघा, या वर्तुळाचे आठ समान भाग आहेत प्रत्येकाचे, आणि खालच्या वर्तुळाचे चार समान भाग केलेले. आता हा जर भाग मला लिहायचा असेल पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, तर दोन पूर्ण वर्तुळ आहे, मग ते दोन पूर्ण वर्तुळ, आणि इथं किती भाग आहेत बघा, एक दोन तीन, तर तीन भाग आहेत, किती भागांपैकी आठ, तर आठ भागापैकी तीन अधिक. आता या अपूर्णांकाचा छेद किती येणार,
चार, कारण प्रत्येकाचे चार समान भाग आहेत. पण पूर्ण वर्तुळ किती झाले आहेत? तीन. त्यामुळे तीन. आता चौथ्या मध्ये एक दोन तीनच भाग आहेत आणि ते तीन भाग किती पैकी घेतले आपण? चार भागांपैकी. रंगवलेला भाग आपल्याला नको आहे. आता यांची बेरीज करायची आपल्याला. मग दोन आणि तीन, तर दोन आणि तीन, दोन अधिक तीन, मग दुसरा जो आहे तीन छेद आठ अधिक तीन छेद चार. आता यांची बेरीज आहे तशीच राहील पाच. आता जो राहिलेला अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करण्यासाठी इथं छेद आठ आहे आणि इथं चार आहे. त्यावेळेला आपण करतो की चारचा छेद जर मला आठ करायचा असेल तर चारला आपण दोनने गुणतो. मग तीन छेद आठ तसाच, तर चारला दोनने गुणल्यावर मी छेद आठ करू शकतो. म्हणून तीनला सुद्धा दोनने गुणावं लागेल. छेद चार गुणिले दोन. मग पाच अधिक हा तीन छेद आठ अधिक तीन दुने सहा चार दुने आठ. आता तीन आणि सहाची बेरीज होईल आणि आठ छेद तसाच. आता पाच पूर्णांक, तीन आणि सहा होतात नऊ आणि हा आठ. आता पाच अधिक नऊ छेद आठ कसं होईल? तर याचं उत्तर आपण असं पण लिहू शकतो, आठ पंचे चाळीस आणि चाळीस आणि नऊ एकोणपन्नास छेद आठ. पण जर मला याचं उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येच लिहायचं आहे तर हे असं पण लिहू शकतो. पण आता जी आकृती आहे त्याच्यामध्ये मला जर दाखवायचं असेल तर आठ भागापैकी नऊ, म्हणजे पुन्हा इथं आठने जर नऊला भागलं तर आपल्याला आठ आणि इथं आहे नऊ, तर आठ एके आठ, नऊनं आठ गेले राहिला एक, म्हणजे याचं उत्तर पाच. आणि पुन्हा इथला जो अपूर्णांक आलेला आहे तो म्हणजे एक